नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात महत्त्वाची बातमी, ठाकरेंचा एक खासदार म्हणजेच 10वा खासदार वाढणार, शिंदे गटाचा एक खासदार कमी होणार, नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया। रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे नेते, ते फक्त 48 मतांनी मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात जिंकले होते। त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकोर्टात जाणार अशी त्यांनी माहिती दिल्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिवसेनेने आरो यांना एक मेल पाठवून आम्ही हायकोर्टात जाणार आहोत व त्याचे CCTV फुटेज आम्हाला पाहिजेत अशी मागणी केली। त्यामुळे आता रवींद्र वायकरांची जी खासदारकी आहे ती धोक्यात आल्याचं समजतं। परंतु अजूनही CCTV फुटेज मिळत नसल्याने यामध्ये काही काळभैरव असल्याची शंका ठाकरेंना आलेली आहे। त्यामुळे ते हायकोर्टात जाऊन रवींद्र वायकरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ते करू शकतात। त्यामुळे रवींद्र वायकरांनी निवडणूक मतमोजणीवेळी गोंधळ घातला आहे असाही आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे अजूनही दोन पक्षकारांनी रवींद्र वायकरांच्या खासदारकीविरोधात आपली याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे यावर लवकरच सुनावणी होऊन अमोल कीर्तिकर हे पुन्हा जिंकतील व वायकरांना घरी बसावं लागेल असं जाणकारांनी मत व्यक्त केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रवींद्र वायकर यांनी घरी बसून अमोल कीर्तिकरच हे जिंकतील का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।